येथील विठ्ठलवाडी येथे के सीने बांधलेलं शंभर बॅडच्या रुग्णालयाची अवस्था सुरू होण्यापूर्वीच भंगार झाली आहे कोरोनाच्या काळात बांधण्यात आलेल्या रुग्णालयाचं आता निवडणूक कार्यालयात रूपांतर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून हॉस्पिटलमधील दीड ते दोन कोटींच्या वस्तू भंगारात विकल्या जात आहेत याविरोधात के डी एम सीचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते रमेश जाधव यांनी आवाज उठवला आहे या रुग्ण या रुग्णालयाचा वापर निवडणुकीसाठी न करता नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी व्हावा इथे सर्व सुविधायुक्त रुग्णालय सुरू करण्यात यावं यावं अशी मागणी रमेश जाधव यांनी केली आहे कल्याण पूर्व भागात एकोणवीस दोन हजार दहाला या ठिकाणी महिला बचत गट बचत गट भवन या ठिकाणी निर्माण केलं गेलं त्या बचत गट भवनात अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत होते महिला बचत गटासाठी जे जे कार्यक्रम घेण्यात आले ते ह्या गट भवनामध्ये घेण्यात आले जवळजवळ आठ वर्ष हे बचत गट बटाचे बचत गटाचे कार्यक्रम या ठिकाणी आपण केले तदनंतर कोविडचे कोविड काळ आला कोविड काळामध्ये कल्याणपूर्व भागात एक सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी व्हावं म्हणून हे बचत गट आप बचत गटाचे हॉल या कोविड काळातील रुग्णालयासाठी दिला आणि महानगरपालिकेने देखील तत्कालीन आयुक्त मान्य सूर्यवंशी साहेब यांनी ह्या जागेची पाणी करून या ठिकाणी कल्याणपूर्व भागात राहण्यासा येण्यासाठी शंभर खाटाचं रुग्णालय या ठिकाणी सा, मंजूर करून तातडीने या ठिकाणी दीड ते दोन करोड रुपये या ठिकाणी खर्च केले होते आणि आज जर आपण बघितलं तर वा वेळोवेळी आम्ही प्रशासनात सांगितलं का आपण रुग्णालय या ठिकाणी सुरू करा कारण एवढं करोड रुपये खर्च करून आपण हे एवढं काम केलं आहे तर तो वा वाया न घालवता आपण हे कार्य करा परंतु वेळोवेळी सांगण्यात आलं का आपण या ठिकाणी रुग्णालय सुरू करू रुग्णालय सुरू करू पण अद्याप काही केलं नाही पण आज बघितलं तर नि निवडणूक कार्यालयासाठी ही जागा उपलब्ध जा करून देण्याचं सा सांगण्यात येत आहे परंतु याचा आम्ही प्रशासनाचा खरं जोर जाहीर त्रिवेश शब्दात निषेध करतो कारण कल्याणपूर्व भागात एक सुसज्ज रुग्णालय व्हावं ही वेळोवेळी कल्याणपूर्वकरांची मागणी होती प्रशासनाने अगोदर मान्य देखील केली होती परंतु आज न निवडणूक कार्यालयात देऊन हे रुग्णालयाचं जे साहित्य आहे हे दीड दोन करोड रुपये वाया घालवण्याचं काम प्रशासन करत आहे याबाबत मान्य आयुक्तांनी खरोखर या रुग्णालयाकडे लक्ष देऊन हे रुग्णालय सुरू करण्याची विनंती कल्याणपूर्वतर्फे मी करीत आहे को कोविड काळात हा रुग्णालय बनवण्यात आला होता का को, कोविड काळात हे रुग्णालय बनवण्यात आलं तातडीने दीड करोड रुपये जवळजवळ या रुग्णालयासाठी खर्च करण्यात आले होते मात्र लोकांसाठी वापर करण्यात आली सुदैवाने या ठिकाणी कोविड काळात एकही रुग्ण या या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेला नाही आणि जेव्हा जेव्हा कोरोनाच्या काळात सगळं कोरोना काळ ओसरल्यानंतर मान्य आयुक्तांनी या ठिकाणी रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव देखील दाखल केला होता नागरिकांनी देखील त्या याबाबत प्रशासनाची पत्रव्यवहार केला होता आणि कल्याणपूर भागातील सर्व प्रश नागरिकांनी कल्याण प्रशासनाचं हे निवेदन दिलं होतं की आपण या ठिकाणी रुग्णालय सुरू करा आपली काय मुख्य मागणी मुख्य मागणी या ठिकाणी हीच आहे का कल्याणपूर्व भागात हा 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 जे रुग्णालय आहे हे रुग्णालय तातडीने सुरू करावं जेणेकरून या ठिकाणी सर्व म्हणजे विठ्ठलवाडी स्टेशन दळणवळणाची साधनं पार्किंग व्यवस्था या ठिकाणी मुबलक प्रमाणात आहे आणि त्यामुळे येणार जाणाऱ्या लोकांना कल्याणपूर्व भागात चांगला फायदा यांचा नागरिकांना होणार आहे